नमस्कार, मी महेश रोकडे, उल्हास लाईन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली भागात अक्षरशः दैदानी अवस्था निर्माण झाली आहे। पुरामुळे सांगली आणि कोल्हापुरातील सर्वांचीच घरे दारे गेली आहेत। अशा परिस्थितीत मनसेने कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर येथून उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर संघटक मेनुद्दीन शेख, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्रजी मोरे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांच्यामार्फत सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले। ठाणे आणि उल्हासनगरातून 4 ते 5 ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू आणि औषधं ठाणे आणि उल्हासनगर मनसेने पाठवले आहेत। मनसेने उल्हासनगरला मदतीचं आव्हान केलं। या आव्हानाला उल्हासनगरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला व स्वतःहून मदत केली। ठाणे आणि उल्हासनगर मनसेचे 50 कार्यकर्ते शनिवार रात्री 8 वाजता हे सर्व साहित्य घेऊन गेले। यात अन्नधान्य, पाणी, ब्लँकेट, कपडे, साड्या आणि औषधे आहेत। महत्त्वाचं म्हणजे या सामानावर इतर पक्षाप्रमाणे दिलेल्या वस्तूवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर नाही, कारण आम्ही खऱ्या अर्थाने मदतीसाठी जात आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मेनुद्दीन शेख म्हणाले। आज या ठिकाणी 4 दिवस झाले महापूर आलेला आहे। जवळजवळ इथं गोरगरीब झोपडपट्टी वगैरे आहे, त्या ठिकाणच्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अचानक पाणी आल्यामुळं त्या लोकांना लोकांचे बरंचसं साहित्य भिजलेलं आहे, धान्य भिजलेलं आहे, जनावरांचे हाल झालेले आहे ती, आणि त्यांच्या अगदी अंगावरच्या कपड्यांनीशी लोकं बाहेर पडली तर त्यांना या ठिकाणी अजून प्रशासनाची अद्याप तरी या भागात तरी मदत आलेली नाही। आणि इथून खाली हे आता इनाम धामणी म्हणून गाव आहे, याच्या पलीकडं जुनी धामणी गाव आहे, हे तरी संपूर्ण बुडालेलं आहे। त्या ठिकाणची जनावरं किंवा माणसं वगैरे ह्यांनी गाव सोडलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा अजून कुठली मदत गेलेली नाही। आमच्या या गावातल्या स्थानिक राजकारणी जे लोक आहेत, यातले सत्तारूढ आणि विरोधक ह्या दोघांनी कार्यकर्ते पाठवून आम्हाला मदत केली, पण प्रशासनाकडून फारशी काय मदत झालेली नाही। आज या ठिकाणी मुंबईवरून मनसेचे जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी आम्हाला भेट दिली आणि आम्हाला या ठिकाणी मदत त्यांनी घेऊन आलेले आहेत, ते आता इथं वाटप करणार आहे। या ठिकाणी शासनाने या ठिकाणी काय केलं पाहिजे की या भागामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची या महिन्याचं लाईट बिल तरी माफ करायला पाहिजे। पाणीपट्टी आणि घरपट्टी हे टोटली ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त आहेत या लोकांचं बंद केलं पाहिजे, माफ केलं पाहिजे, पंचनामे केले पाहिजेत आणि पंचनामे लवकरात लवकर केले पाहिजेत। कारण काय होईल, जो जो माणूस आत येईल त्यांना शासनाकडून एवढी मदत मिळेलच किंवा शासन लवकर दारात येईल असं वाटत नाही। आणि या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे होऊन लोकांना मदत मिळणं गरजेचं आहे। मनसेचे आम्हाला थोडं बहुत आधार लावले त्यांनी, आम्हाला बरं वाटले। मुंबईवरून त्यांनी अन्नाशनी येऊन इथं पोटाला आम्हाला खायला अन्न असले तरी आम्हाला आणून दिले, त्यांनी सगळं मदत केली, आम्हाला बरं वाटले, धन्यवाद। उल्हास लाईन बुलेटिन को सब्सक्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।